घराची स्वप्नपूर्ती, गुंतवणुकीच्या विविध संधी, वित्त सहाय्य तसेच बांधकामाचे एक ना अनेक साहित्य एकाच छताखाली बघण्यासाठी गेल्या 4 दिवसात क्रीडाई नाशिक मेट्रो शेल्टर प्रदर्शनाला तब्बल 50,000 जास्त नागरिकांनी भेटी दिल्या. या प्रदर्शनाला नाशिक जिल्ह्यासह मुंबई, नागपूर, ठाणे, औरंगाबाद, पुणे यांसह राज्याच्या अनेक कानाकोपऱ्यातून नागरिकांनी भेटी दिल्या. विशेष म्हणजे या 4 दिवसात शेल्टर प्रदर्शनातील नामांकित गृह प्रकल्पांच्या 500 वर बुकिंग पूर्ण झाले आहेत. या प्रदर्शनाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल नाशिकच्या अर्थकारणाला नवीन चालना मिळणार आहे. क्रीडाई नाशिक मेट्रोच्या वतीनं नाशिकचं ब्रँडिंग यामध्ये करण्यात आलंय. प्रशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी यांच्या समवेत नाशिकच्या प्रगतीसाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. याचाच परिणाम म्हणून शेल्टरचं यशस्वी प्रदर्शन म्हणून पाहिलं जातं. घरबांधणीसाठीचे नानाविध पर्याय, गृहसजावटीची वेगवेगळी उत्पादने, नवे ट्रेंड्स या शेल्टरमध्ये नागरिकांना पाहायला मिळाले. 15 लाखांपासून तर 50 लाखांपर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त किमतीच्या गृह प्रकल्पांची माहिती इथं नाशिककरांनी जाणून घेतली. शेल्टर 2019 मध्ये आल्यानंतर मला जाणवलं की गेल्या 1 वर्षापासून सुस्त असलेली बिल्डर म्हणजे लॉबी म्हणूया किंवा संपूर्ण नाशिकमध्ये जे कन्स्ट्रक्शनमध्ये जे सुस्तावलेलं होतं तर त्या शेल्टरमुळे त्याला एक नवीन हे मिळेल, उत्साह मिळेल. आणि खरंच नवीन नवीन प्रोजेक्ट खूप चांगले आहे. रुंठा बिल्डर असेल किंवा सुयोजितनी परत काट टाकली आहे. सुयोजितचं देखील स्टॉल अतिशय सुंदर आहे. त्याच्यानंतर मी असं म्हणेन की नवीन नवीन जे कन्स्ट्रक्शनमध्ये मटेरियल्स येत आहेत म्हणजे ब्लॉक्स असतील, फ्लायर्सचे ब्लॉक्स असतील किंवा रेडीमेड मिक्स मटेरियल असेल, त्याच्यामुळे जे वाळूसाठी लोकांना जे म्हणजे तोड द्यावं लागतं तर ते बरेच प्रश्न शेल्टरच्या माध्यमातून सुटणार आहे. नाशिकमधले आज मी बघितलं की फुटफॉल इतका चांगला आहे, म्हणजे स्वतः माझ्या मिस्टरांचा पण स्टॉल आहे इथे गोग्रीन नावाचा, तर त्या स्टॉलवरती मी बघितलं की कधी नव्हे ते लोक स्वतःहून बघून चौकशी करत होते. एक चांगला म्हणजे हा संकेत आहे की स्मार्ट सिटीमध्ये नाशिकमध्ये जेही नवीन उपक्रम आलेले आहेत त्या उपक्रमाच्या माध्यमातून आणि एक आता रेराचं जे कंडिशन टाकली आहे त्या माध्यमातून ग्राहकांना देखील दिलासा मिळणार आहे. ग्राहकांना दिलासा मिळण्यासोबत एक चांगल्या प्रकारचं म्हणजे एक प्रोजेक्ट्स हे नाशिकमध्ये आलेले आहेत. आता संपूर्ण बघितल्यानंतर असं जाणवलं की व बिल्डर लॉबीमध्ये सुद्धा किंवा बिल्डर म्हणूया आपण सगळे बिल्डरसुद्धा खुश दिसत आहे. तर ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे नाशिकसाठी, नाशिककरांसाठी. आणि मी असं बोलेल की ह्या पूर्ण शेल्टरच्या टीमला मी मनापासून शुभेच्छा देते. आज क्रेडाईच्या प्रदर्शनाला भेट दिली असता लक्षात आलं की नाशिकमध्ये बरंच काही हॅपनिंग सिटी म्हणायला हरकत नाही. वाव सिटी, नाव सिटी असं तुमचं काहीतरी स्लोगन आहे आज असं दिसलं. आणि त्यामध्ये ॲक्च्युली वाव सिटी म्हणायला हरकत नाही. मी ज्या विभागात काम करते त्या नगरविकास विभागाचं नाशिक हे आमचं महत्त्वाचं शहर आहे. आणि नाशिक शहरामधली एकूण डेव्हलपमेंट पाहता इथे डेव्हलपमेंटला भरपूर वाव आहे. आणि इथे सांस्कृतिक, नैसर्गिक आणि विकासाच्या दृष्टीने अशा अनेक संधी उपलब्ध आहेत लोकांसाठी. त्यामुळे मला असं वाटतं की नाशिक हे आता एक महत्त्वाचं शहर मानलं जाऊ शकतं जे मुंबई आणि पुण्यानंतरचं महत्त्वाचं शहर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईच्या जवळ कनेक्टिव्हिटी असल्यामुळे डेव्हलपमेंटला भरपूर वाव आहे. इथे साहित्यिक आणि सांस्कृतिक ॲक्टिव्हिटीज भरपूर होत असतात. मी एक स्वतः साहित्यिक असल्यामुळे मला खूप आवडलं नाशिक. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जे काही तुमचे जॉगर्स पार्क आहेत किंवा जॉगिंग ट्रॅक आहेत त्यामुळे एक जे हेल्थ वाईज तुमचं जे डेव्हलप होऊ शकते तीही त्यालाही ते भरपूर वाव आहे. त्या शेल्टर हे जे एक्झिबिशन आहे नाशिकमध्ये दरवर्षी किंवा अल्टरनेट इयर ते करतात, पण ह्या वर्षाचं जे शेल्टर एक्झिबिशन जे केलं आहे हे अगदी कॉर्पोरेट स्टाईल आणि खूपच सुंदर केलं आहे. आणि मेनली याच्यामध्ये काय आहे की द ॲग्रेसिव्हनेस जो पाहिजे होता, म्हणजे नाशिक इंडस्ट्रियल एरियामध्ये फारशी डेव्हलपमेंट नसली पण रिअल इस्टेटमध्ये नाशिकचा जो दर्जा आहे तो बेसिकली एक्सप्लेन करायचा ह्या पर्टिक्युलर शेल्टरमध्ये खूपच सुंदर पद्धतीने प्रेझेंट केलेला आहे. त्याच्यानंतर इकडची जी हॉस्पिटॅलिटी, जो नीट आणि क्लीनलीनेस आणि मेनली इथे म्हणजे जी प्रॉपर्टीची जी व्हरायटी आहे
म्हणजे ज्या लोकांना प्रॉपर्टीमध्ये छोट्या प्रॉपर्टीजपासून मोठ्या प्रॉपर्टीजपर्यंत जे एक्सपेक्टेशन आहे ते या शेल्टरमध्ये आल्यानंतर माझ्या मते फुलफिल झालं आहे. एक्झिबिशन अतिशय चांगलं आहे, त्याच्यामध्ये प्लॉट्स, फ्लॅट्स, तुमचे शॉप्स जे काही आहे त्याची इन्फॉर्मेशन व्यवस्थित दिलेली आहे, आणि जे तुमचं आयकार्ड आहे ते स्कॅन करून तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे डेटा तुम्हाला अपडेट होणार आहे. त्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी आवडलं आहे ते. नाशिकमध्ये प्लॉट्स बऱ्यापैकी कमी झालेले आहे, बिल्डिंगचे जे फ्लॅट सिस्टीम आहे ती जास्त येऊ घातलेली आहे, आणि गंगापूर रोडचे जवळपास संपलेले आहेत. गंगापूर रोडच्या पुढे किंवा त्र्यंबकेश्वरकडे जास्त प्रकार चाललेला आहे. शेल्टर हे चांगलं आहे, एकाच ठिकाणी असल्यामुळे आपल्याला वेळ वाचतो त्याच्यामुळे, आणि त्यामुळे आपल्याला पाहिजे ती गोष्ट किंवा पाहिजे ती समजा एखादा फ्लॅट आहे की काय ते लगेच कम्युनिकेशन आपण डिसिजन घेऊ शकतो. या शेल्टर प्रदर्शनात प्रकल्पांबरोबरच फोल्डिंग डोअर्स, आउटडेटेड लिव्हिंग सोल्युशन, बांधकामासाठी लागणारे ब्लॉक, UPVC विंडोजला नाशिककरांनी पसंती दिली आहे. विशेष म्हणजे यंदा नाव नाशिक वाव नाशिक ही चित्रफित सर्वांचेच आकर्षण ठरली. नाशिकच्या वतीने यंदा प्रथमच चित्रफित सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नाशिक गॅलरी याची देखील चर्चा राज्यभर सुरू झाली आहे. क्रीडा ही जी संस्था आहे ही एक राष्ट्रीय संस्था आहे, आणि इथं लॉंग फॉर्म कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया आहे. ही संस्था बांधकाम व्यावसायिकांसाठी काम करते, आणि ही बेसिकली ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिक जे बिल्डर्स अँड लँड डेव्हलपर्स किंवा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आहे यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करत असते. क्रीडा ही संस्था राष्ट्रीय लेवलवरला काम करत असताना तिला सगळे आपल्या देशातले सगळे जे राज्य आहे, जसं क्रीडा आहे महाराष्ट्र, क्रीडा आहे कर्नाटक, क्रीडा आहे गुजरात, हे सगळे राज्य हे क्रीडा आहे नॅशनल ॲफिलिएटेड आहे, आणि क्रीडा आहे महाराष्ट्राला राज्यामध्ये 56 ब्रँचेस आहे, त्याच्यामधली एक ब्रँच जी आहे ती क्रीडा आहे नाशिक आहे. क्रीडा नाशिकला आमचे 350 मेंबर्स आहे, आणि हे सगळे 350 मेंबर्स हे नाशिकमध्ये काम करत असतात. तर हे काम करताना आमच्या बिल्डर्स डेव्हलपर्सला वेगवेगळे ट्रेनिंग्स देणे, स्केलिंग ॲक्टिव्हिटीज असतात, हे सगळं करत असताना ग्राहकांच्या हितासाठीसुद्धा ही संस्था काम करते. आमच्या आमच्या क्रीडेच्या मेंबर्सकडनं ग्राहकांनी जर एखादी प्रॉपर्टी विकत घेतली असेल आणि यदाकदाचित त्या व्यवहारामध्ये कोणत्याही प्रकारची अडीअडचण किंवा कोणता डिस्प्यूट निर्माण झाला तर तो डिस्प्यूट हा सॉल्व्ह करण्यासाठी त्या ग्राहकाला कुठे कोर्टात किंवा कुठे ग्राहक मंचाकडे जायची गरज नाही आहे. त्याने एका साध्या कागदावरती क्रीडा नाशिकला जर अर्ज केला आणि त्याच्यामध्ये त्यांच्या त्यांनी प्रॉब्लेम सांगितला तर तो प्रॉब्लेम आम्ही क्रीडाच्या ऑफिसमध्येच आम्ही रिझॉल्व्ह करून देतो. त्यासाठी त्यांना कोणतेही मानसिक किंवा त्यांना कोणतेही आर्थिक त्रास होत नाही. त्याचप्रमाणे आमचे कोड ऑफ कंडक्ट असतो, कोणताही मेंबर क्रीडेचा मेंबर होताना त्या डेव्हलपरला ते कोड ऑफ कंडक्ट साईन करावं लागतं आणि त्या नियमामध्ये काम करावं लागतं. त्यामुळे क्रीडाईच्या मेंबर्सकडनं जर तुम्ही प्रॉपर्टी घेतली तर तुम्हाला स्वच्छ आणि टायटल क्लिअर डील मिळेल याची एक खात्री असते. या पद्धतीने क्रीडाई काम करत असते. कालपेक्षा आजचा लोकांचा उत्साह हा खूपच जास्त आहे, आणि आम्ही याने खरोखर आनंदित झालो आहे की आमचं जे काही उद्देश होता तो सफल होताना दिसतो आहे. कारण की इथे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आज दुपारी उन्हामध्ये दुपारच्या वेळेस आणि हॉल म्हणजे आपले शनिवार असून आणि कामाचा दिवस असूनही बाहेरगावच्या लोकांची उपस्थिती इथे खूप जास्त प्रमाणात जाणवलेली होती, आणि दुपारी पण प्रचंड गर्दी होती. याचं म्हणजे श्रेय किंवा याचं जे काही आम्हाला यश म्हणता येईल ते जे काही आम्ही याच्यासाठी जे काही बाहेर ॲडव्हर्टायझिंग केली होती, जसं मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल, पेपर मीडिया असेल किंवा चॅनल्स, सगळे रेडिओ आणि TV याच्यामधनं जो काही आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न केला आहे तो नक्की सफल झाला आहे असं आम्हाला वाटतं. उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक.